हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूर्व आणि माझं काम आहे तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घराशी मिळवणं. आणि तेच स्वप्नातलं घर पूर्ण करण्यासाठी मी घेऊन आली परत एकदा तुम्हाला केंद्र इमारत मध्ये. बऱ्याचशा एन्क्वायरीज मधून असं मला जाणवले की रेडी पोझिशन फ्लॅट डिमांड जास्त आहे. तर आपल्याकडे केंद्र इमारत मध्ये आपली जी प्राइसिंग आहे ती मार्केट व्हॅल्यू पेक्षा लो आहे, त्यामुळे तुम्ही इथे नक्कीच विजिट करू शकता आणि तुमची बुकिंग सुद्धा करू शकता तुमच्या स्वप्नातल्या घराची. आज आपण बघणार आहोत केंद्रे एमरंडचं लोकेशन कसं आहे. आपल्या लोकेशनच्या जवळच शॉप्स, पेट्रोल पंप, डीमार्ट या सगळ्या गोष्टी तर मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओजमध्ये दाखवलेच आहे. प्लस तुम्हाला स्टेशन पासूनचं डिस्टन्स आणि परत एकदा एक ओव्हरव्ह्यू करूया आपल्या प्रोजेक्टचा. तर हे आहे बदलापूर स्टेशन. इथून आहे आपल्याला केंद्रेला जाण्यासाठीचा रस्ता. हा आहे आपला स्टेशन पासून आपल्या साइड पर्यंत जाण्याचा रस्ता, पाहू शकता तुम्ही. लोकेशन अगदी प्राइम आहे आणि रेडी पोझिशनचे फ्लॅट ते पण मार्केट व्हॅल्यू पेक्षा थोडे लो आहे. चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राइब करायला विसरू नका. पाहू शकता बिल्डिंग एकदम रेडी आहे. इथूनच तुम्हाला ही कार्मल स्कूल पण दिसत असेल. हे आपलं बिल्डर ऑफिस आहे, पण आपल्याला या ऑफिस मध्ये नाही जायचंय. आपलं ऑफिस पुढे आहे. पाहू शकता लोक इथे राहायला पण आलेले आहेत. माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला होता की केंद्रे प्रोजेक्टबद्दल सगळं, म्हणजे माउंटन व्ह्यू बघितला होता, त्याचे फ्लॅट्स बघितले होते. बट आता आपण जाणून घेणार आहोत प्रॉपर माहिती आपल्या केंद्रे एमरंडस या प्रोजेक्टची. बाकीचं लोकेशन तर मी तुम्हाला हायलाईट केलेलंच आहे. चला तर जाणून घेऊया इथल्या सेल्स मॅनेजरशी की प्रोजेक्ट नेमका कसा आहे आणि त्याचं म्हणजे सराउंडिंग कसं आहे, फ्लॅट्स कसे आहेत, प्राइसिंग कसे आहेत. चला हॅलो. हो, ऍक्च्युली केंद्रे एमरंडस बद्दल म्हणजे मी ऑलरेडी माझी विजिट झालेली आहे. मी माझ्या व्ह्यूअर्सला दाखवलेला आहे तुमचा प्रोजेक्ट. बट रेडी पोझिशन मध्ये फ्लॅट्सची जास्त डिमांड आहे. सो मला फक्त ओव्हरऑल माझ्या युट्यूबर्सला सांगायचं आहे की प्रोजेक्ट बद्दल सगळी इन्फॉर्मेशन. ओके, घेऊन आपण चहा पाणी वगैरे काय? नाही. आता लोकॅलिटी पासून स्टार्ट करू आपण. जर तुम्हाला हे लोकेशन माहिती असेल का, तर बदलापूर ईस्टला हा कात्रप लोकेशन आहे, प्राईम लोकेशन आहे बदलापूरचा. तर ह्याच्यामध्ये कसं आहे ना की आता इथे दोन कनेक्टिव्हिटी आहे. तर बदलापूर रेल्वे स्टेशन पण आहे, तुम्हाला 2 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे. आणि आता अपकमिंग सिलोरी रेल्वे स्टेशन येते जे तुम्हाला हार्डली वॉकेबल डिस्टन्सवरतीच आहे, म्हणजे 100 मीटरच्या डिस्टन्सवरती आहे. इन फ्युचर तुम्हाला तुम्हाला सिलोरी रेल्वे स्टेशनच जास्त युजफुल होईल, कन्व्हिनियंट होईल ॲज अ ट्रॅव्हलिंगला वगैरे इन फ्युचरमध्ये. आता सध्या तुम्हाला इकडे कसं डीमार्ट वगैरे बाजूला आहे, ठीक आहे,
डिमांड तुम्हाला 500 मीटरच्या डिस्टन्स वरती स्कूल तुम्ही बघितला तर स्कूल बाजूला असेल पद्धतीच्या कंपाऊंड वॉलला लागून स्कूल आहे, बाजूला मॅकडी आहे, KFC आहे, म्हणजे जे गोष्टी जे आहेत हे सगळं ऑलरेडी डेव्हलप झालेले आहे. इतर प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही जेव्हा जाणार ना तर इतर प्रोजेक्ट्समध्ये कसं आहे ना की आता फक्त फ्लॅट्स तुम्हाला भेटतील पण आजूबाजूला काही डेव्हलप नाही आहे. आपल्या प्रोजेक्टमध्ये इथं प्लस पॉईंट काय की आजूबाजूचा सगळ्या परिसर जो आहे डेव्हलप झालेला आहे. म्हणजे तुम्हाला तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला असं नाही की मी कोण बिझनेस जसे सेल्स पर्सन सांगतो की बाबा इथे हा डिमार्ट होणार आहे, इथे आता मी आता ऑटो स्टँड होईल, मग हे नंतर म्हणजे नाही का इन फ्युचर हे सगळं तुम्हाला दाखवलं जातं की हे होणार आहे. मग इथे आपल्या ह्या प्रोजेक्टमध्ये हा प्लस पॉईंट असा आहे की इथे सगळं ऑलरेडी सगळं डेव्हलप झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला फक्त घ्यायचं राहायचं आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला लगेच तुम्हाला युजफुल होते. हा एक आपल्या प्रोजेक्टचा प्लस पॉईंट आहे. आणि हा झाला लोकेशन. आता जाणून घेऊन प्लॉटची साईज किती आहे. आता आपली जी प्लॉटची साईज आहे ती टोटल 6.5 एकरचा प्लॉटची साईज आहे. त्याच्यामध्ये आता आपण 2.5 एकर डेव्हलपमेंट करायला भेटते. तर त्या 2.5 एकरमध्ये आपले 6 बिल्डिंगचा प्लॅन आहे. 6 बिल्डिंगमध्ये 3 बिल्डिंग रेडी आहेत आपल्या, 3 बिल्डिंग आता कन्स्ट्रक्शन मध्ये आहे. तर अशा आता विंग वाईज आहे ए विंग आहे, ही बी विंग आहे, ही सी विंग, ही डी आहे, ई आणि ही एफ. तर डी ई आणि एफ जी आहे ती अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आणि ए बी सी हे रेडी मध्ये, रेडी पद्धतीत फ्लॅट्स आपल्याकडे अवेलेबल आहे. पहिला प्रश्न आता एमएडीज मध्ये. आता तुम्हाला मेन कसं होतं की ऍक्च्युली फ्लॅट तर भेटत आहे सोबत आता आपला हा प्रीमियम सेगमेंटचा फ्लॅट आहे. त्या प्रीमियम सेगमेंटमध्ये आपण एमएडीज पण खूप सारे एमएडीज दिले. तर याच्यामध्ये कसं आहे एमएडीज मध्ये तुम्हाला क्लब हाऊस आहे, स्विमिंग पूल आहे, गार्डन आहे, मल्टीपर्पज हॉल आहे, क्रिकेट पीच आहे, बास्केटबॉल कोर्ट आहे, पार्टी लॉन दिलं आहे, जॉगिंग ट्रॅक आहे, हे सगळे आपण एमआयडीसी दिलं एक्सटर्नलमध्ये. आणि इंटरनलमध्ये 24 तास पाणी आपण देतो. एमआयडीसी लाईन आहे ते 24 तास पाणी तुम्हाला पिण्याचं पाणी मिळणार. आपला फ्लोर प्लॅन आता तुम्हाला मी कॉस्टिंगची माहिती सांगतो. कॉस्टिंग सांगतो तुम्हाला. आता आपल्या इथे कसं आहे की आपला जो 1 BHK जो मध्ये व्हेरिएशन जो आहे ते 4 प्रकारचे व्हेरिएशन आहे 1 BHK. ओके. आणि 2 BHK मध्ये सध्या अवेलेबल मध्ये जे आहे ते आपल्याकडे एक एरिया अवेलेबल आहे. म्हणजे तसे तर 2 BHK मध्ये 2 व्हेरिएशन होते. एक 1030 झाला म्हणजे 1030 एरिया आणि दुसरा जो एरिया 950 एरिया. ओके. हां आणि 1 BHK मध्ये 4 व्हेरिएशन आहे जे 640 मधून स्टार्ट होतात. 640 आहे, 680 आहे, 720 आणि 780 असे 4 व्हेरिएशन 1 BHK मध्ये. तो मिनिमम जो 1 BHK आपला जातो 640 तो आपला स्पेशियस आहे. तो आपला त्याचा कार्पेट एरिया पण सगळ्यात जास्त मोठा आहे. 427 कार्पेट आहे. तो त्याची कॉस्टिंग जाते 28 लाख ऑनबोर्ड जाते. तर आपला आणि त्याच्यानंतर तुम्ही 720 जर घेत असाल तर 720 आपला जर जाईल तुम्हाला तो टेरेस फ्लॅट आहे. तो तुम्हाला जाईल 32-33 पर्यंत ऑल इन्क्लुझिव्हमध्ये जाईल तुम्हाला 1 BHK. हे सगळे रेडी आहे. हे सगळे रेडी फ्लॅट्स अवेलेबल आहेत. म्हणजे मला 1 BHK मध्ये पण 4 एरियाज मिळतील. हो हो 1 BHK मध्ये 4 आहे. ते 4 पण एरिया रेडी आहे. हो हो रेडी आहे. ओके. आणि 2 BHK मध्ये 2 BHK आपल्याला सध्या अवेलेबल 950 आहे. कारण 2 BHK आपल्याकडे फास्ट सेलिंग प्रोजेक्ट नंतर तुम्ही बघितलं तर आपला 2 BHK लवकर येईल. आणि 1 BHK मध्ये पण आता आपल्याकडे कमी युनिट्स अवेलेबल आहेत. कारण हा डिमांडिंग प्रोजेक्ट आहे. कारण 24 तास पाणी जर या प्रोजेक्टमध्ये भेटत असेल तर कोणी का घेणार नाही या प्रोजेक्टमध्ये. तर कारण 24 तास पाणी आजच्या लोकांना मेन काय पाहिजे फ्लॅट्स लोकांना लोकही तेवढे हुशार झाले. लोकांना माहिती आहे की बाबा की आता कसं फ्लॅट्स मला भरपूर भेटतील पण मेन पाणी आहे. तर त्यासाठी ह्या प्रोजेक्टमध्ये खूप जास्त डिमांडिंग प्रोजेक्ट आहे आपला याच्या सगळ्या सोल्ड आउट आहे पण तरी त्याची कॉस्टिंग सांगून घेतो तुम्हाला. तो 44-45 पर्यंत ऑल इन्क्लुझिव्ह जाईल. आणि रेट हे सगळे आपले नेगोशिएबल रेट आहे. असं नाही की तुम्ही तुम्हाला असं वाटेल की बाबा हा म्हणजे नाही आपला प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये कमी होणार की नाही होणार. तर हा नेगोशिएबल रेट आहे. रेटची तुम्ही काळजी करू नका. आणि मेन बोललं तर तुमच्या व्हिडिओ थ्रू जर तुम्ही कस्टमर आला तर त्याला आपण 50,000 कॅशबॅक ऑफर पण आपण देऊ. हां कारण तुम्ही आपल्याकडे भरपूर असे कस्टमर दिले त्याच्या अगोदर पण आणि त्याच्यातून क्लोजिंग पण झाले. तर तुम्ही आता होप थ्रू आता हा व्हिडिओ पण तुम्ही त्याच पद्धतीने व्हायरल करणार आणि आपल्याकडे कस्टमर तुम्ही देणार. होप सुद्धा
तर सरांनी आता एक इम्पॉर्टंट म्हणजे तुमच्यासाठी सांगितलेलं आहे की या व्हिडिओद्वारे ज्याची बुकिंग केलंय एमआयचं त्याला 50,000 कॅशबॅकची ऑफर मिळणार आहे. आणि अशा लोकेशन मध्ये कोणाला घर नको आवडतं, स्कूल बाजूला आहे, डिमांड आहे, म्हणजे सगळं लोकेशन इतकं सुंदर आहे, म्हणजे आपल्याला सगळ्या फॅसिलिटीज रेडी आहे, फ्लॅट पण रेडी आहे, प्लस पाणी पण 24 तास आहे. तर अशा लोकेशन मध्ये जर तुम्ही घर शोधत असाल तर व्हिजिट करायला विसरू नका. केले एमआयचा 3 9 मी कुमार सांगून.